स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा. राजू शेट्टींनी दिला एकला चलोचा नारा. माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते राजू शेट्टींनी आता एकला चालोचा नारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आता महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीत करण्यात आली. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. निवडणूक लढवता यावी म्हणून आपण चळवळ उभी केली नाही, तर चळवळ टिकावी म्हणून आपण निवडणुकीचा मार्ग स्वीकारला, असं राजू शेट्टी म्हणाले. सध्या भाजपसोबत जाण्याचा विचार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेला नाही, असंही ते म्हणाले. माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार आलं होतं. साताऱ्यातल्या सभेत पवारसाहेबांनी भिजत भिजत सांगितलं होतं, पवारसाहेब भिजले पण त्यात राज्यभरातील शेतकरी विरघळून गेला. तिन्ही पक्षातील नेत्यांची दिल्लीत भूमिका वेगळी दिसते. मुख्यमंत्री निवडीच्या वेळी सूचक म्हणून मी चालतो, पण शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना साधं विचारलं देखील जात नाही. ऊस दर नियंत्रण समितीत शेतीशी काहीही संबंध नसलेले लोक घेतले. आमदाराच्या पुढ्यात बोलणार नाहीत ते कारखानदार यांच्यासमोर काय बोलतील? एक रकमी FRP देणे शक्य नाही. अशा समितीच्या अहवालावरून नीती आयोगाने FRPचे तुकडे करण्याबाबत निर्णय घेण्याचं सांगितलं. नीती आयोगाने सांगितलेल्या सूचनांपेक्षा महाविकास आघाडी सरकारने आणखी कडक भूमिका घेतली. महाविकास आघाडी सरकारने ठरवलेल्या किमान समान कार्यक्रमाच्या संदर्भात काम केलेलं नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष केलंय, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं होतं. आणि याने अशा प्रकारचे सदस्य तिच्याकडे केले की जो माणूस तालुक्याच्या आमदाराच्या विरोधात करू शकत नाही, मध्ये तो चांगला शेतकरी असतो, शेतकरी असत, पण तू ज्याला राजकीय नेत्यांच्या समोर बोलण्यावर सामर्थ्य नाही, अशा प्रकारचे लोक त्यामध्ये नेमले गेले. आणि त्यामुळं ही दुसऱ्या नियंत्रण समिती दुबळी झाली. आणि ही दुसऱ्या ब्युरो रिपोर्ट कोल्हापूर.